रे कधी जातलो यो आमचो पाऊस आधी ठेवून दे ना, पाऊस गेला नाही बाबू अजून। नदीवर जायच्या घाईत आहे, मूड पण नदीवर जायचा आहे। आमचे काका पण बसले। अगं पाऊस कधी जायचा बघूया, आता काय होतं। मग कशी ऊन होता आणि आता परत परत येईल सीधा पडली रे पाऊस। रे बाबा बस कर, काळोख केला ना, काळोख केला ना परत। काय खरं नाही पावसाचा बाबू। नदीवर नदीवर कशावर चालली आहे तू? कशाला पण नदीवर आंघोळ करायला, आंघोळ करायला। फायनली थोडा पाऊस थांबला आणि ढग दिसायला लागले। काका किती दिवसांनी ढग दिसतात बघा, निळे निळे निळे। नशीब बाबा थांबला बाबा एकदाचा पाऊस। चला नदीवर आंघोळ करायला। नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसांनी तुम्ही बघताय, मागे ऊन पडलंय जवळजवळ 4-5 दिवसांनी आम्ही ऊन बघितलंय ना, तर नुसता पाऊस पडतोय नुसता पाऊस पडतोय। आणि मग मूड झालं की नदीवर जाऊया। ॲक्च्युली याच्या दिवसाची सुरुवात नदीकडूनच होणार आहे। गणपतीची तयारी पण करायची आणि गणपती बाप्पाला आणायला पण जायचं आहे। तर पुढची धमाल तुम्ही बघणार असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। शिर्डी वाले बाबा मेरी बिगडी बना दे, काका मागून सेम साई बाबा वाट। साईराम मौली, साईराम साईराम। हा मस्त वाटतंय ऊन बाबू, कडक वाटलंय कडक ऊन। आणि जिजा कुठे चालली तू? चड्डी घालून रिक्षा आली बघ। तर तिथं पप्पू पकडतेस तिला, कोकूला घेऊन जाऊया मुंबईला। आपण घेऊन जाऊया आणि काय करूया। बघ किती कोकू, सुकत आहेत त्या कोकू। ऊन खायला उभे आहेत बघ कोकू। इथे किती रे बघ। पकडू थांब बाबू, इकडे बघून येतो थांब, इथे उभा राहा। ही आहे आमची नदी, वाव। दगड मारायला
भाऊ परत मार दगड मार परत दोरात मार केवढा मोठा दगड उचलला इकडे इकडे आजीला लागेल आजीचा आजोबा येतील दांडा घेऊन कोणाचे रोहनचा व्हिडिओ बघितलास की नाही कल काढलेला तो गणपती सोबत तो बघलास ना काय करते बाबू येतील मासे पकडते मासे येतील पाय जवळ पायाला चावतील बघ तुझ्या आले बघ मासे आता पायाला चावतील बघ काम हलू नको काय झाली तुमची अंघोळ नाही मागं काय आता करूची झाली साबण नाही काय नाही हय येऊन साबण कसलं लावायचं साबण नको लाव इकडे इतका फोर्स आहे की उभं राहणं तर शक्यच नाही जावर जाणं पण शक्य नाही इतका फोर्स आहे आणि इतका खड्डे खूप डीप आहे एक माणूस सहज राहील त्याच्या एवढं डीप आहे आणि आता हौर आलेला तेव्हा पाणी पूर्ण वरून गेलेलं ब्रिज वरून तर गेलेलंच आणि पाणी पूर्ण या झाडापर्यंत गेलेलं पूर्ण एवढा हौर आलेला बडबड केली तर मासे नाही येणार आवाज कमी कर आवाज कमी तू बडबड नको करीस ग मासे मला आकाश बघा तिकडे ओपन झालं किती मस्त छान तरबा आहे मग हे आहे आमचं का पाऊस नाही पडला ना अजून 2 दिवस तर मग बरोबर होईल ते किंवा पुढे मोठा कोकू आहे मोठा बघ हळू 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 हा अरे कोणता कलर आहे त्याचा कोणता कलर आहे ब्लॅक कलर आहे अच्छा याचा ब्लॅक कलर आणि हिचा कोणता कलर आहे हा व्हाईट आहे ही काय आहे ग चतुर्भुज बरा सुखले रे त्याच्या ढोलक ते दोघं गेलेला मित्रांनो नेहरी करू केव्हा मगाशी गाणं म्हणत होते ना काका मी शिर्डी वाले बाबा मुझे बिगडी बना दे खिचडी खिला दे मुझे खिचडी आली या मित्रांनो फोडणीचा भात केला सकाळी सगळं आंघोळ झाली आता गणपतीची तयारी करायची त्या अगोदर नेहरी करून घेऊया तुम्ही पण या नेहरी करू आमच्याकडे गणपतीची तयारी सुरू झाली आहे आमचे रमेश काका वर चढून टोकताय हे आमचे सगळ्यात यंग मॅन बाळा काका नमस्कार अरे पप्पा नमस्कार स्वागतम सगळे हौशी कलाकार आहेत आमच्याकडे हे सगळे पडदे बांधायचे
कोकणामध्ये पारंपरिक सजावट जी असते ती म्हणजे दोन्ही बाजूने पडदे लावून पॅक करतात आणि मागच्या साईडने, आणि त्याच्यामध्ये मग अजून काय सजावट असेल तर ती करतात. हे आमचं यांचं किचन. हे बघ, ही सुरेखा काकी आमची 4 नंबर काकी आणि भारती काकी दोघींनी दोघींचं जेवण आम्हाला खायला मिळतंय ते चमचमीत. हे आमचं पुढचं घर आहे, इथे मी बसलोय. काम चाललंय माझं ऑफिसचं. पाऊस बघा, असला भयंकर पाऊस आहे, काय म्हणायचं याला. हा काय काय आलं? हा तू कर हेल्प कर आजोबांना. हे बघा पाणी आता अति भरून व्हायला लागले ते. इकडे मी बाजूला वरच्या आडोश्याने चालत 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 इतका पाऊस लागतो, हैराण केलं पावसानं, हैराण. पण त्याच्यामध्ये जरी पाऊस आला तरी गणपतीची तयारी काय थांबणार नाही, ती तर जोरात अजून जोशात. त्यात तो जेवढा जोश दाखवतो तेवढा आपण जोश दाखवतो. तू हात म्हणून मी असतो तू तू म्हणून करतो त्याला माहिती. तीन भावांनी मिळून एक्स्ट्रा हे केलेलं आहे डेकोरेशन. आज माझा काहीच याच्यात हातभार लागलेला नाही आहे. मी काम आयडिया केली तुझ्या बापाने कामाची आयडिया समजले काय. भारी केलाय, क्या बात आहे. इथे आमचे बाप्पा विराजमान होणार, छान. चल आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाला आणायला, माझ्यासोबत रमेश काका आहेत. गणपती सुभाष काका आलेत म्हणजे आता आम्ही एकदम येतो. हा म्हणजे कस जास्त अडचण नको म्हणून दोन केलं. बोलतात काय काका मांडीवर बसून दे. हॅलो गणपती आणला. भालेकरांचो पण गणपती एकत्र येणार आमच्या सोबत. चौघे जण एकत्र रिक्षात बसले सुहास काकांच्या. गणपती बाप्पा घ्यायला आलाय इकडे टक्के गणेश मूर्ती केंद्र. आमचे दोन मूर्तीकार आहेत, जुन्या आजोबांपासून चालत आलेले मूर्तीकार आहेत. नमस्कार. बंटी आमचा बंटी आहे, बंटीचे सासरचा गणपती आहे, भालेकरांचा गणपती चाललो. असं देवा काय घाबरू नको बिंदास, असं जर व्यवस्थित आणि असती नाही गाडी. मित्रांनो भालेकर आमचे जे आहेत पाहुणे त्यांचा गणपती पुढे गेलाय,
कारण का रिक्षा एकच होती काकांकडे. या वेळेला कशी गाडी नसल्यामुळे आम्हाला रिक्षातून आणावं लागला. हरकत नाही, सुहास काकांची रिक्षा कधी कामाला येणार. सुहास काकांच्या रिक्षातून पालेकरांचा गणपती पहिला गेला, पुन्हा ते राऊंड मारणार आणि मग आमचा गणपती घेऊन जाणार. आमचा गणपती घ्यायला फक्त रमेश काका आणि मीच आलोय. गणपती बाप्पा मोरिया. सुनिए मित्रांनो, आपण इथे आलोय गणपतीची तयारी करण्यासाठी. गणपती तयारी म्हटल्यावर हे सुद्धा आलंच वाद्य आणि आमच्या गावचे राव सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आजचा दिवस असा होता. झालं सगळं, बाप्पा आले. सकाळी तुम्हाला जसं बघितलं की पहिल्यांदा नदीवर गेलो. आज छान ऊन पडलेलं, खूप दिवसांनी ऊन पडलेलं. मुलींना घेऊन नदीवर गेलो, तिकडे धमाल केली. त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर बाप्पाची सजावट करायची होती, स्टेज वगैरे बांधलाच होता. मी काहीच नाही केलं, ॲक्च्युली खूप काम होतं आज मला. सो मला काही जमलं नाही करायला, सॉरी काका. सगळ्या काकांनी आणि पप्पांनी सगळ्या भावांनी मिळून ते सगळं काम डेकोरेशनचं केलं. आणि मग नंतर बाप्पाला आणायला गेलो. बाप तुम्ही बघितलं, बाप्पाला घेऊन आलो. बाप्पा विराजमान तर अजून झाले नाही आहेत, बाजूला बसलेत. उद्या सकाळी त्यांची पूजा अर्चा होऊन छानपैकी त्यांचं विराजमान होईल. आणि असा होता आजचा दिवस. तर असेच आता पुढचे 5 दिवस तर धमाल असणारच आहे. बघूया काय धमाल असणार, मी ते दाखवायचा नक्कीच प्रयत्न करणार. असेच छान छान व्हिडिओ आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब कराल तर मुळीच विसरू नका. अजून काय सांगू? आणि अजून एक असं की हा व्हिडिओ मी आज अपलोड करणार नाही आहे, उद्याच अपलोड करणार आहे. त्यामुळे मी आता जेवढं काही बोललो की उद्या हे आहे उद्या ते आहे, जे की आज म्हणजे काल घडलेलं आहे, जो की मी व्हिडिओ आज टाकतो आहे. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. असे छान छान व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय बजरंगबली.